मद्यपान करण्याच्या कारणावरून 6 वर्षापूर्वी झालेल्या भांडणात रामस्वरूप चौधरी याचा खून झाला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी गुन्ह्यातील संशयित प्रकाश जगदाळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदाराच्या जबाबातील विसंगती यासह जगदाळेला संशयावरून अटक केल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट महबूब बाणदार यांनी मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रकाश जगदाळे यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती अॅडव्होकेट महबूब बाणदार यांनी दिली. मद्यपानाच्या कारणावरून 28 जून 2018 रोजी झालेल्या भांडणातून प्रकाश जगदाळे यानं रामस्वरूप चौधरी याच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तपासात प्रत्यक्षदर्शी 3 साक्षीदार निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी जगदाळे याला अटक केली होती. या प्रकरणाच्या जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत बचाव पक्षातर्फे IQ माहितीवर आधारित फिर्याद, आरोपीचे कपडे, जप्ती पंचनामा, आरोपीकडून जप्त केलेला दगड, शवविच्छेदन अहवाल या सर्व गोष्टी कबूल केल्या. मात्र जप्त मुद्देमाल रासायनिक विश्लेषणासाठी पाठवला नाही. फिर्याद ऐकीव आहे. पंचनाम्यावेळी घटनास्थळी दगड पडला होता, मात्र तो जप्त न करता 5 दिवसानंतर आरोपीकडून जप्त केला हे हास्यास्पद आहे. साक्षीदाराच्या जबाबात विसंगती आहे. यासह जगदाळेला संशयावरून अटक केल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट महबूब बाणदार यांनी मांडला. तो युक्तिवाद आणि पुराव्याचं मूल्यमापन करून न्यायालयानं संशयित प्रकाश जगदाळे याची निर्दोष मुक्तता केली आहे.